महाराष्ट्रातील सर्व माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, त्यांनी काय सांगितलं? महाराष्ट्रातील सर्व माझ्या बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सर्वांना नमस्कार. जय महाराष्ट्र. आपल्यासमोर येण्याचं कारण आपल्याला कल्पनाच आहे की गेले काही दिवस एक वेगळं जागतिक युद्ध हा संपूर्ण देश किंबहुना जग लढत आहे. पहिल्या प्रथम मी आपल्याला सर्वांना धन्यवाद देऊ इच्छितो, कारण ज्या ज्या सूचना आम्ही सरकार म्हणून आपल्याला दिलेल्या आहेत त्या आपण नुसत्या पाळत नाही आहात, तर त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला सहकार्य सुद्धा करतात. हे युद्ध आहे आणि ह्या युद्धामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहकार्य हे आपल्या सरकारचं बळ आहे, हीच तर आपली ताकद आहे. शेवटी एक लक्षात घ्या की ह्या युद्धाचा मुकाबला करताना आपलं सरकार म्हणजे आपली यंत्रणा ही सज्ज आहे. पण यंत्र आणि यंत्रणा यातला फरक लक्षात घ्या. ही यंत्रणा सज्ज आहे म्हटल्यानंतर डॉक्टर्स, सिस्टर्स, सगळे वॉर्ड बॉईज, औषधं, त्याच्यानंतर व्हेंटिलेटर्स, मग क्वारंटाईन, आयसोलेशनची सुविधा, ज्या ज्या काही गोष्टींची आवश्यकता लागेल त्या सर्व गोष्टी आपल्याकडे पुरेशा आहेत. एवढंच नाही तर आपल्याकडे जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा सुद्धा आहे. म्हणून मी वारंवार आपल्याला सांगतो की घाबरण्याचं कारण नाहीये. घाबरून किंवा भीतीने युद्ध लढलं जात नाही. युद्ध म्हटल्यानंतर युद्ध हे जिद्दीने लढावं लागतं आणि जिद्दीवरती जिंकावं लागतं. माझी आपल्याकडनं एक अपेक्षा आहे. मला कल्पना नाही आपल्यापैकी किती जणांनी 65 सालचं आणि 71 सालचं युद्ध पाहिलं असेल. मी युद्ध पाहिलं असं म्हणत नाही, पण युद्ध अनुभवलेलं आहे, कारण तेव्हा मी खूप लहान होतो. युद्ध म्हटल्यानंतर मी युद्ध म्हटल्यानंतर बोलून का थांबलो, कारण युद्धाचा अनुभव हा फार वाईट असतो. तो 71 साली आला, त्याच्यानंतर बारीक सारीक किंवा मोठमोठ्या ज्या चकमकी होतात तिथे तिथे काय परिस्थिती तेव्हा होत असते हे आपल्याला माहिती आहे. अनेक जवान हे लढतात, धारातीर्थी पडतात, देशासाठी अक्षरशः छातीचा कोट करून ते लढत असतात. आणि तेव्हा मी जे काय अनुभवलं, संध्याकाळच्या सुमारास पटकन भोंगा वाजायचा, सायरन वाजायचा, सायरन वाजला रे वाजला की पळापळ व्हायची. मग कोणी, कारण त्याच्या सूचना होत्या, घरात असाल तर पलंगाखाली, टेबलाखाली, जिथे जिथे तुम्हाला आडोसा मिळेल, छप्पर मिळेल त्याच्याखाली जा. एवढंच नाही तर सायरन वाजल्यानंतर घराघरातले दिवे हे बंद व्हायचे. नुसते दिवे बंद व्हायचे नाही तर जोपर्यंत युद्ध चालू होतं तोपर्यंत घराच्या खिडक्यांच्या काचानं सुद्धा जाडे कागद लावून आतला प्रकाश बाहेर जाणार नाही याची खबरदारी घेतली जायची. हे कोणाला आवडत होतं का? नाही. परंतु युद्ध म्हटल्यानंतर शत्रूच्या विमानांना आपली वस्ती कळू नये, आपल्या वस्तीवरती त्यांचा हल्ला होऊ नये म्हणून ही काळजी घेतली जात होती. 71 युद्ध तर असं म्हणतात की शत्रूची विमानं आपल्या मुंबईपर्यंत आली होती. ते स्वतः मी तेव्हा ते गोळे वगैरे फेकले गेले होते, त्याला काय स्ट्रेसर्स म्हणजे ट्रेसर्स म्हणजे काय म्हणतात ते मी स्वतः बघितलेलं आहे. आपले सैनिक बहादूर आहेत, त्या जवानांनी अत्यंत धैर्याने आणि हिमतीने ती शत्रूची विमानं परतून लावली. हे मी तुम्हाला का सांगतोय की हे एक वेगळ्या अर्थाने युद्ध आहे, विषाणूंशी युद्ध आहे, वॉर अगेन्स्ट व्हायरस. आणि हे युद्ध लढत असताना ज्या सूचना आम्ही तुम्हाला देतो आहोत त्या सूचना तुम्ही पाळाव्यात ही माझी तुम्हाला एक विनंती आहे. भोंगा वाजलाय, सायरन वाजलेला आहे, युद्ध सुरू झालेलं आहे. सीमेवरती जसे आपले जवान लढत असतात तसे आपले सगळे डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉईज, अगदी पोलीस यंत्रणा, इतर सगळ्या समाजसेवी संस्था, मग आपले बसेसचे ड्रायव्हर्स असतील, एसटीचे असतील, सर्व ही सरकारी यंत्रणा आज वीरासारखे आपल्यासाठी आपलं घरदार, कुटुंब किंबहुना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हे आपल्यासाठी लढत आहेत. जेव्हा आम्ही तुम्हाला सांगतो की घरात राहा, घराबाहेर जाऊ नका, अनावश्यक प्रवास करू नका, त्याच वेळेला ही लोक आपल्यासाठी 24 तास आपल्यासाठी आणि आपल्यासाठीच आपलं सर्व काही विसरून ही तिथे लढतायत, शर्थीचे प्रयत्न चालू आहेत. जर ते 24 तास आपल्यासाठी काम करत असतील तर आपण त्यांना मदत करताना आपण आपल्या घरामध्ये राहू शकत नाही का? काय हरकत आहे? मी जे तुम्हाला आवाहन केलं की गर्दी टाळा, मला एक समाधान आहे की सर्व धार्मिक स्थळं, मंदिरं असतील, मस्जिदी असतील, दर्गे असतील, चर्चेस असतील, हे जवळपास सर्व जणांनी आपापली दर्शनं ही सगळी बंद केली आहेत, पूजा अर्चा चालू आहेत, पण धार्मिक यात्रा, जत्रा, राजकीय कार्यक्रम, क्रीडा यासारखे सगळे कार्यक्रम आपण रद्द केलेले आहेत. अनावश्यक प्रवास तरी देखील होतोय. ट्रेनची गर्दी ओसरलेली आहे, बसची गर्दी ओसरलेली आहे, पण अजूनही
ती मी तर म्हणेन शक्य असेल तर पूर्ण बंद झाली पाहिजे. मी कालच निर्णय घेतलेला आहे की राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी शासकीय ऑफिसेस आहेत त्यांना 50% उपस्थिती ही दिवसाला सुरांच्या वेळा मी वाटून देतोय. कदाचित मी एक दिवसाआड किंवा एक आठवडाआड असा निर्णय घेतो आहे, पण एक लक्षात घ्या की हा जो विषाणू आहे तो हळूहळू एक एक पाऊल पुढे टाकतो आहे. आपल्याकडे सुद्धा त्याच्या केसेस वाढत आहेत. समाधानाची गोष्ट जरी असली तरी ती काळजीची नाही असं मी म्हणत नाही. काळजी तर घेण्यासारखीच आहे की आपल्याकडे जे रुग्ण आहेत ते बहुतेक सगळे बाहेरून आलेले नाही, सर्वच्या सर्व बाहेरूनच आलेले आहेत आणि फार कमी हे त्यांच्या संपर्कात जे आलेत त्यांना या विषाणूने ग्रासलेले. आज सुद्धा बातम्या येत आहेत की अमुक एका देशातून हजारो लोक आपल्याकडे येणार. कालच मी सिंगापूर येथे विमानतळावरती अडकलेल्या आपल्या म्हणजे आपलेच मराठी आहेत, महाराष्ट्रातले आहेत, हिंदुस्थानी आहेत अशा पर्यटनासाठी जी लोक तिथे गेली होती त्यांच्याशी बोललो, त्यांनाही इथे यायचंय. बाहेरचे लोक जी येत आहेत ती सुद्धा आपलीच आहेत. घाबरून जाऊन चालणार नाही. मला असं वाटतं ही सगळी जी लोक येत आहेत ही आपलीच आहेत. आपल्यापैकी कोणाची तरी ते नातेवाईक आहेत, कोणाची मुलं आहेत, माता पिता आहेत, काका काकी असतील, मामा मामी असतील, आई वडील असतील, मित्र असतील, ओळखीचे असतील. मी सर्वांना एक विनंती करतोय आपल्याला खास करून की ज्यांच्या ज्यांच्या ओळखीमध्ये संपर्कामध्ये ही सर्व लोक आहेत त्यांना तुम्ही फोन करून सांगा की बाबा आपण जरूर या. पण हे एक परदेशी संकट आहे, आपल्या देशात निर्माण झालेले संकट नाहीये, हे परदेशी संकट आहे. आपण तिथून इथे आल्यानंतर आपण तर सुरक्षित राहाच पण आपलं घर सुद्धा सुरक्षित ठेवा. याचाच अर्थ असा की ज्या सूचना आपण तिथे दिलेल्या आहेत त्या कृपा करून पाळा. कारण काही ठिकाणी असं लक्षात आलेलं आहे की हातावरती स्टॅम्प मारले, काही जणांची अशी इच्छा असते की बाबा आम्ही घरी जाऊन क्वारंटाईनमध्ये राहतो. ठीक आहे, विश्वासावरती सगळं काही होतं, पण स्टॅम्प मारलेले लोक ही इकडे तिकडे फिरायला लागतात. म्हणजे काय होतं, कळत न कळत जर कोणाला प्रादुर्भाव झाला असेल तर ती व्यक्ती काय अपराधी नाहीये, पण ते लक्षणं लपवणं, आपल्या प्रवासाचा जो काय ट्रॅव्हल हिस्ट्री हे लपवणं आणि कळत न कळत त्याचा प्रसार करणं हे चूक आहे. हे काम होता कामा नये. आणि म्हणून ही सगळी जी काही लोक येणार आहेत त्यांना आपण क्वारंटाईनची सोय करतो आहोत. दुर्दैवाने कोणाक अशी लक्षणं आढळली तर त्यांना आयसोलेशनची सुविधा करतो आहोत. मी स्वतः आज देखील माननीय पंतप्रधानांशी बोललेलो आहे, त्यांना ज्या काही गोष्टी आपल्याकडे करणं आवश्यक वाटतात त्याच्याबद्दल मी त्यांना विनंती केली. आणि मला एका गोष्टीचं समाधान आहे की केंद्र सरकार सुद्धा अगदी पंतप्रधान सुद्धा आपल्या बरोबरीने या युद्धामध्ये उतरलेले आहेत. सहकार्य पूर्ण करण्याचं त्यांनी एक वचन दिलेलं आहे, तसं ते केंद्र सरकारकडनं होतंय. आणि ज्या ज्या गोष्टी आपल्याला इथे वाटतात की पाहिजे, जसं चाचणीची सुविधा आज कमी आहे पण कालपासून ती आपण वाढवलेली आहे, पण ह्या वाढवण्यासाठी ही सुविधा वाढवण्यासाठी केंद्र सरकारच्या परवानगीची गरज असते. त्या परवानगीसाठी मी 2 दिवसापूर्वी पण बोललो होतो, आज सुद्धा बोललेलो आहे, आरोग्यमंत्र्यांशी बोललेलो आहे केंद्रातल्या. त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की ये तो हम कर रहे हम दे रहे हैं आप चिंता मत करो. तर सर्व मिळून आपण हे युद्ध लढतो आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की कोणीही घाबरून जाऊन चालणार नाही. हे युद्ध म्हटल्यानंतर युद्ध हे जिद्दीवरती लढावं लागतं. ही यंत्रणा जी आहे मी ज्यांची बरोबरी जवानांची केलेली आहे त्या यंत्रणेवरचा भार कमी करणं हे आपलं काम आहे. कारण ही यंत्रणा ती सदैव कार्यरत ठेवणं, त्यांची कार्यक्षमता ही वाढवणं हे आपल्या हातात आहे. त्यांच्यावरचा भार जेवढा आपण कमी करू तेवढी त्यांची कार्याची क्षमता ही वाढत जाईल. ते सुद्धा माणसंच आहेत, ती सुद्धा आपल्यासारखीच कोणाचे ना कोणाचे तरी कुटुंबीय आहेत. कळत ना कळत त्यांच्याही मनामध्ये चिंता ही आहेच, पण ते चिंता किंवा स्वतःचा धोका याचा कसलाही विचार न करता हे 24 तास आपल्यासाठी काम करतायत. म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की ज्या ज्या सूचना सरकारतर्फे आपल्याला दिल्या जातात त्या आणि तेवढ्याच पाळा. कृपा करून इतर कोणी काही सांगेल त्या सूचना सरकारनी सांगितल्याशिवाय अंमलबजावणी त्याच्यावरती करू नका. मी सर्व धर्मियांना एक विनंती करतोय, कारण हे संकट जातपात धर्म ओळखत नाही. संकट हे संकट असतं, आपत्ती आपत्ती असते, तसं हे संकट आहे, ही आपत्ती आहे, हे युद्ध आहे. सर्वांनी एकजुटीने जर त्याचा मुकाबला केला तर मला खात्री आहे आपल्याकडे या संकटाचं काही सुद्धा किंबोन हे संकट काही सुद्धा आपलं वेडवाकडं करू शकणार नाही. म्हणून आपण एकजुटीने शिवरायाच्या महाराष्ट्राची ताकद, कारण महाराष्ट्र शिवराय म्हटल्यानंतर लढवय्या हा आलाच, हा लढणारा शिवरायाचा महाराष्ट्र आहे, शिवरायाचा लढणारा महाराष्ट्र आहे, तो या संकटावरती सुद्धा
मात केल्याशिवाय राहणार नाही ही माझ्या मनात खात्री आहे. फक्त आपल्या सहकार्याची गरज आहे. अजूनही ट्रेन असतील, बस असतील, कृपा करा, गर्दी कमी करा. सरकार निर्णय घेऊ शकतं, पण तिथपर्यंत सरकारला जाण्याची इच्छा नाही. आजही माझं म्हणणं आहे, जिथे जिथे अनावश्यक असतील अशा गोष्टी, मग दुकानं असतील, कंपन्या असतील, इतर काही गोष्टी असतील, वर्क फ्रॉम होम जसं चीनने केलं, आणि चीन हा पहिला देश होता जो या संकटाने ग्रासला, पण कदाचित चीन हा पहिला देश आहे जो या संकटातून बाहेर पडला. आपल्याला सुद्धा बाहेर पडायचं आहे, म्हणून आपल्या सगळ्यांची सहकार्याची मला अपेक्षा आहे. आणि जसं आजपर्यंत आपण सहकार्य केलं तसंच याही पुढे कराल, आणि आपण सर्व मिळून या संकटावरती मात करू हा आत्मविश्वास बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.